परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देत करमाळा तालुक्यातील सकळ धनगर समाजाच्या वतीने सोमवारी करमाळा येथील मौलाली माळ चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाजाचे बांधव पंढरपूर व लातूर येथे उपोषण करत आहेत. उपोषण करते यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे. समाजासाठी उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते. धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक गजे ढोल नृत्य करत भव्य रस्ता रोको करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरवले होते. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक विनोद महानवर यांनी केले. अण्णासाहेब सुपनकर, नारायण मोटे, अंकुश शिंदे, बाळासाहेब टकले, शिवाजीराव बंडगर यांची भाषणे झाली. यावेळी राऊत चोरमुले यांनी आभार मानले. प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद गुंगे व मंडळ अधिकारी राजेंद्र राऊत यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी करमाळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद गुगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आणि बंदोबस्तामध्ये हे रस्ता रोको आंदोलन धनगर समाजातर्फे शांततेत पूर्ण करण्यात आले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.